पंकज दळवी. पंकज, सध्या तू कुठे आहेस आणि त्या ठिकाणी पावसाची काय परिस्थिती आहे? मी दहिसर रिव्हरच्या दिशेने आहे. दहिसर रिव्हरवरती मी आहे. बोरिवली आणि दहिसरच्या मध्ये ही नदी आहे. आपण बघतोय नॅशनल पार्क मधनं ही नदी जी आहे ती वाहत दहिसर पूर्वे पश्चिमेकडून दहिसर पूर्वेला पूर्वेकडून पश्चिमेकडे जाते. फ्लो आपण पाण्याचा बघतोय. नॅशनल पार्क मधनं येणारे पाणी नुकतंच या नदीचं रुंदीकरण करण्यात आलेलं आहे. त्याच्या बाजूची जी वॉल आहे ती वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे पाणी ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर जरी असलं तरी भिंतींची उंची जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे. मुंबईत ज्या पद्धतीने मुसळधार पाऊस पडतोय आपण बघतोय. दहिसर नदी जी आहे ती तुडुंब भरून वाहते. आपल्याला समोर जो पाणी ज्या पद्धतीने पडतंय तिकडे एक बंधारा बांधण्यात आलेला आहे. त्याच्यावरनं हे पाणी खालती पडताना आपल्याला दिसतंय. पाण्याचा प्रवाह आहे तो सुद्धा खूप जोरात प्रवाह आहे. भिंतीची उंची जी आहे ती यावेळी वाढवली आहे. नाहीतर दरवेळी जे आहे ती यावेळी दहिसर नदीचं पाणी जे आहे ते भिंतीच्या पलीकडून आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरलेलं असतं. त्याच्या पुलाची सुद्धा डागडुजी करण्यात आलेली आहे. मात्र पाण्याचा प्रवाह आपण बघतोय. हा पाण्याचा प्रवाह बघितल्यावर मुंबईमध्ये पावसाचा जोर किती आहे आणि त्याच्यामुळे मुंबईतल्या ज्या नद्या आहेत त्याचा प्रवाह किती जोरात वाढतोय ते पाहायला मिळतंय. पश्चिम उपनगरामध्ये पावसाचा जोर जो आहे तो सकाळपासून कायम आहे. दहिसर नदीची दृश्य आपण बघतोय. दहिसर नदी पूर्ण भरून वाहते. फक्त ह्यावेळी त्याच्या ज्या भिंती आहेत त्याची पातळी जी आहे त्याची उंची जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे अडचण जी आहे ती थोडी कमी होते. पण पाण्याच्या प्रवाहावरनं मुंबईमध्ये आज दिवसभर पावसाचा जोर किती आहे ते स्पष्ट होत आहे. नक्कीच पंकज मात्रे, या दहिसरच्या नदीमधील पाणीपाती वाढल्यानंतर शहरामध्ये पाणी घुसू शकतं, या बाजूच्या घरांमध्ये पाणी घुसू शकतं, या संदर्भात प्रशासनानं काही खबरदारी घेतलेली आहे का? नागरिकांना या ठिकाणावरून हलवण्यासंदर्भातील काही उपाययोजना सुरू झालेल्या आहेत का? या दहिसर नदीच्या आसपासचा जो भाग आहे त्याच्या बाजूला आपण बघू शकतो की नॅशनल पार्कचं जंगल जे आहे ते नॅशनल पार्कचं जंगल आहे. त्याच्या बाजूला श्रीकृष्ण नगर असेल, काजूपाडा असेल, असे रहिवासी वस्ती असलेले भाग आहेत. इकडनं पूर्ण नॅन्सी डेपोचा भाग येतो. पाणी जर का आलं तर इथे त्याचा निचरा करण्यासाठी संपूर्णपणे व्यवस्था जी आहे ती प्रशासनातर्फे करण्यात आलेली आहे. दरवेळी दहिसर नदी जी आहे ती आपल्या धोक्याची पाती ओलांडते आणि पाणी आजूबाजूच्या परिसरात पसरतं. पण यावेळी जी भिंती वाढवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे अडचणी थोड्या कमी होत आहेत. पण ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने जर का पावसाचा जोर असाच कायम राहिला आणि पाणी ओव्हरफ्लो झालं तर नक्कीच अडचण ठरू शकते. पण सध्या तरी अशी परिस्थिती आहे की भिंतीची उंची वाढवल्यामुळे पाणी आसपासच्या परिसरात पसरणार नाही अशी सध्या तरी शक्यता आहे. पण पाण्याचा प्रवाह आणि पावसाचा जोर जर का वाढला तर ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. जर का अशी परिस्थिती उद्भवली तर प्रशासनातर्फे तयारी करण्यात आलेले पंप असतील किंवा आजूबाजूच्या लोकांना जो आहे तो सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नक्कीच पंकज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात.